एलियाहूनच्या या कामाची पायाभरणी अर्जेंटिनात सुरू असतानाच एलियाहूनची बदली अमानमधून मोसादमध्ये करण्यात आली. त्याच दरम्याने त्याने सिरियन वंशाचा श्रीमंत व्यापारी आणि प्रखर देशभक्त म्हणून अशी काही आपली प्रतिमा उभी केली होती की त्याने अर्जेंटिनाला रामराम ठोकून सिरियातच आपला व्यवसाय सुरू करावा अशा आशयाचे प्रस्ताव त्याच्यापुढे ठेवण्यात येऊ लागले. अर्थात घाई करण्यात काही अर्थ नव्हता. थोड्या दमाने घ्यायचे आदेश मोसाद मुख्यालयातून जारी झाले. एलियाहू थोडा अधिक काळ अर्जेंटिनात राहिला हे खरं असलं तरी सिरियात त्याचा शिरकाव होण्याच्या दृष्टीने अनुकूल अशी परिस्थिती तयार व्हायला लागली होती. 1961 वर्ष संपता सिरियातील राजकारणावर सिरियन बाथ पार्टीने वर्चस्व मिळवायला सुरुवात केली होती. हे वर्चस्व मिळवण्यात अर्जेंटिनात मिलिटरी ॲडशे असलेल्या अमीन अल हाफेज यांचा प्रभावी हात होता. याच कर्नल अमीनना एलियाहूने आपल्या मैत्रीच्या जाळ्यात पुरतं गुंतवून टाकलं होतं. त्यामुळे बाथ पार्टीला सत्ता मिळणार हे स्पष्ट होताच सत्तारोहणाच्या सोहळ्यात स्वतः एलियाहूने उपस्थित राहावे अशी गळ घालण्यात आली. एलियाहूच्या दृष्टीने ही सुवर्णसंधी होतीच. बाथ पार्टीला सत्ता मिळण्यास अजून काहीसा अवकाश असला तरी एलियाहूने दमस्कसला स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे 1962 जानेवारी महिन्यात तो अर्जेंटिनाहून दमस्कसला पोहोचला. येथे तो आला होता आपली अर्जेंटिनाची कीर्ती घेऊनच. दमस्कसला आल्यानंतर त्याने मित्र जोडण्यास प्रारंभ केला. हे करताना त्याने बाथ पार्टीच्या नेत्यांना विशेषतः लक्ष केले. त्यात त्याला अर्थातच कर्नल अमीन अल हाफेजची मदत झाली. दमस्कसला त्याने अलिशान बंगला विकत घेतला. तेथे तो नियमितपणे मेजवाने आयोजित करू लागला. या मेजवान्यांना सिरियातील प्रतिष्ठित राजकारणी तसेच लष्करी अधिकाऱ्यांना निमंत्रण असतं. या मेजवान्यांमधूनच निमंत्रितांशी बोलताना तो आपण बाथ पक्षाचे सच्चे कार्यकर्ते असून आपल्या देशावर खरे प्रेम असल्याचे सांगत असे. तसे असल्यामुळेच आपण आपल्या देशाला उपयोगी पडण्यासाठी परत आलो आहोत हेही सांगायला तो विसरत नसे. ही नुसती बडबड नसल्याचे सिद्ध करून दाखवण्यासाठी अनेकांना सढळ हस्ते आर्थिक मदत करण्यास त्याने सुरुवात केली. दमस्कसमधील प्रतिष्ठित वजनदार नागरिक व राजकारणी यांच्यावर आपला प्रभाव कायम राहावा म्हणून एलियाहू उर्फ कामलने त्यांच्या पत्न्यांना खुश करण्यास सुरुवात केली. उंची व महागड्या भेटी तो त्यांना देऊ लागला. उंचभ्रू वर्तुळातील या सिरियन बायकांना महागड्या फ्रेंच मिंक कोटांचं आकर्षण आहे याची त्यांनी विशेष नोंद घेतली. त्यामुळे त्यांच्या भोवती ललनांचा घरडा पडू लागला. त्यामागचं कारण श्रीमंती उंची भेटवस्तू तसेच देखण्या उमद्या व्यक्तिमत्वाचा एलियाहू तेथे अविवाहित व्यापारी म्हणून वावरत होता हे आहे. मात्र त्यामुळे तो संकटात पडू शकत होता. अविवाहित म्हणून एलियाहूने सिरियात शिरण्यामागे हेरगिरीच्या कामात व्यत्यय येऊ नये हे कारण होते. पण त्यामुळेच लग्न जमवून देणारे मध्यस्थ व त्याच्याशी लग्न करू इच्छिणाऱ्या तरुणी त्याच्या भोवती रुजू घालू लागल्या. मात्र इस्रायलमध्ये असलेल्या आपल्या पत्नीवरचे खरे प्रेम आणि कामात व्यत्यय यायची शक्यता या दोन्ही गोष्टी ध्यानात घेऊन त्याने बराच संयम पाळला. लग्नाच्या सर्व प्रस्तावांना त्याने निग्रहाने पण तितक्याच नम्रतेने नकार दिला. एकूण सिरियाच्या राजकीय आणि लष्करी वर्तुळात एलियाहूने चांगलाच शिरकाव करून घेतला. एवढेच नव्हे तर त्याने त्यांचा चांगलाच विश्वासही संपादन केला. त्याचा मित्रपरिवार चांगलाच मोठा झाला असला तरी त्याने विशेष दोस्ती केली सिरियाच्या माहिती प्रसारण मंत्रालयात वरिष्ठ अधिकारी असलेल्या जॉर्ज सैफ यांच्याशी. निरनिराळ्या ठिकाणाहून येणाऱ्या माहितीचे निर्णयांचे एकत्रीकरण व नंतर पुन्हा प्रक्षेपण याच मंत्रालयातून होते हे एलियाहूला माहीत होते. जॉर्ज सैफ यांच्याशी घनिष्ठ मैत्री जोडण्यामागे या मंत्रालयात नियमित येता जाता यावे व तेथले गुप्त माहिती अहवाल पाहता यावेत हा हेतू होता. एलियाहू त्या बाबतीत खूपच यशस्वी ठरला होता. एलियाहू हा उत्कृष्ट वक्ता आहे आणि त्याच्या देशभक्तीपर संवाद फेकीला चांगली धार आहे हे पाहून सिरियन माहिती प्रसारण मंत्रालयाने परदेशातून राहणाऱ्या सिरियन
जनतेला उद्देशून रेडिओ दमस्कसवरून भाषण करण्याची संधी दिली. संधीचा त्याने पुरेपूर उपयोग करून घेतला. ही भाषणं तयार करण्यासाठी लागणारी गुप्त माहिती त्याला प्रसारण मंत्रालयानेच पुरवली होती. साहजिकच काही गुपित एलियाहो पुढे आपोआपच उघड झाली. या माहितीची सांकेतिक पेरणी त्याने रेडिओ दमास्कसवरील आपल्या भाषण मालिकेतच केली. त्याचा कोणताही अंदाज सिरियानांना ते येणे सहज शक्य नव्हते. मात्र तेल अविवला मोसाद मुख्यालयात त्याची व्यवस्थित उकल करण्यात आली. 1963 साली सिरियात बात पार्टी सत्तेवर आल्यानंतर एलियाहूला जवळजवळ मोकळे रानच मिळाले. त्याची देशभक्ती आणि सिरियाच्या संरक्षणविषयक प्रश्नात असलेली आस्था पाहून त्याला सिरियन सैन्यात मेजरचे पद देण्यात आले. बात पार्टीच्या मंत्रिमंडळातही त्याची वर्णी लागली. त्याने आधी मैत्री संबंध प्रस्थापित केलेले अनेक जण या मित्रमंडळात होते. त्यांची खातीही वेगवेगळी होती, पण ते एलियाहूच्या फायद्याचेच होते. सिरियन सरकारच्या एकूण राजकीय धोरणांचा मागोवा त्याला व्यवस्थित घेता येऊ लागला. साहजिकच त्याच्याकडून मोसादला मिळणाऱ्या माहितीची ओघ मोठ्या प्रमाणावर वाढला. सिरियन सरकारच्या इस्रायलप्रती असलेल्या राजकीय धोरणात वेळोवेळी होणारे छोटे मोठे बदल तर त्याने तेल अविवला कळवलेच, पण सिरियाची शस्त्रखरेदी व सैन्याच्या हालचालीची माहिती पाठवायला प्रारंभ केला. या माहितीचा इस्रायलला कसा वेळोवेळी फायदा झाला ते आता आपण पाहू. मानवी जीवनात पाण्याचं मोठं महत्त्व आहे. नद्या या पाण्याचा मुख्य स्रोत आहे. नद्यांना आर्थिक सांस्कृतिक महत्त्व असल्याने त्यांच्या संरक्षणाकडे खूप लक्ष द्यावे लागते. देश छोटा असेल आणि तेथून वाहणारी नदी शत्रू राष्ट्राबरोबर संयुक्त मालकीची असेल तर मोठी समस्या उद्भवू लागू शकते. या समस्येचा सामना इस्रायलला करावा लागला असता इस्रायलमधून बानियास नदी वाहते. ही नदी इस्रायलच्या मुख्य जलस्रोत आहे, पण दुर्दैवाने ही नदी इस्रायलमध्ये शिरण्याआधी सिरियातून वाहत येते. या नदीचा मार्गच बदलण्याचा घाट सिरियन सरकारने घातला. या संबंधातले आंतरराष्ट्रीय कायदे पाहता तसे करता येत नाही, त्यामुळे सिरियन सरकार उघडपणे ते करणार नव्हतेच. गुप्ततेच्या पडद्याआड नदीचा मार्ग बदलण्याचे काम पार पाडायचे चाल असल्याने ते काम लष्कराकडे सोपवण्यात आले. ही नाजूक आणि लष्करी राजकीयदृष्ट्या महत्त्वाची कामगिरी ज्या लष्करी अधिकाऱ्यांच्या शिरावर होती त्यातील दोघे एलियाहूचे मित्र होते. त्यांनी हा प्रकल्प गुप्त ठेवणे अपेक्षित होते, मात्र एका समारंभात होणाऱ्या मद्यपानाच्या वेळी ते ही माहिती एलियाहू पुढे ओकून गेले. पुढे एलियाहूला सुतावरून स्वर्ग गाठणे अवघड नव्हते. त्याने आणखी माहिती गोळा केली आणि प्रकल्पातल्या बारकाव्यांशी मोसादला पाठवून दिली. बानियास नदीचा मार्ग बदलण्याच्या या सिरियन प्रकल्पाची माहिती मिळताच इस्रायली सरकारने घ्यायचा तो निर्णय तडकाफडकी घेतला. कुठलीही राजकीय पत्रापत्री नाही की निषेध नोंदवले नाही, सरळ हवाई हल्ल्याचा रोखठोक आदेश. आणि त्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी परिणाम होता. बानियास नदीचा मार्ग बदलण्यासाठी कालवा खोदण्याकरिता नेण्यात आलेल्या यंत्रसामग्रीचा आणि कामगारांचाही विनाश हा खरं तर सिरियन सरकारसाठी मोठा झटका होता, पण त्यावर अकांड तांडव करून काहीही साध्य होणार नव्हते. शेवटी त्या कालव्याचे काम थांबवावे लागले. इस्रायलचे पाणी तोडून त्यांची कोंडी करण्याचा डाव अशा प्रकारे फसला. एलियाहूने आपल्या पार्ट्या तसेच सुंदर मुलींच्या सहवासाची संधी देऊन बरेचसे सिरियन लष्करी अधिकारी आपलेसे केले होते, त्यामुळे तो कधीही त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या लष्करी तळांना भेटी देऊ शकत होता. अशा भेटीगाठीतून तो सिरियन लष्करी तयारीची माहिती मिळवत होता. असाच एकदा तो त्या वेळी सिरियात आले असलेल्या गोलन टेकड्यांच्या परिसरात भेट द्यायला गेला. सिरिया व इस्रायलच्या सीमेवर असलेल्या या गोलन टेकड्या सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या होत्या. त्या तशा महत्त्वाच्या असल्यामुळेच तेथल्या लष्करी सिद्धतेविषयी अतिगुप्तता पाळली जात होती. तिथल्या तळ प्रमुख व सिरियन लष्करातले अतिवरिष्ठ अधिकारी त्यांच्याशिवाय तेथल्या लष्करी व्यूहरचनेची नेमकी माहिती कोणालाही दिली जात नव्हती. या गोलन टेकड्यांच्या तळाचा प्रमुख असलेला सिरियन कर्नल अलियाहूचा मित्रच होता. अर्थात गुप्ततेचं महत्त्व पाहता त्याने स्वतःहून कोणतीच माहिती एलियाहूला दिली नव्हती. ती माहिती मिळवण्यासाठी एलियाहूने
वेगळीच युक्ती केली. तो गोलन परिसरात त्या सिरियन कर्नलला भेटला तेव्हा त्याच्याशी गप्पा मारताना त्याने तिथल्या कमकुवत सुरक्षा व्यवस्थेविषयी चिंता प्रकट करून इस्रायलविरुद्ध मजबूत सुरक्षा व्यवस्था उभारण्यावर भर दिला पाहिजे यावर जोर दिला. आपलं म्हणणं त्याने त्या सिरियन कर्नलपुढे इतकं ठासून मांडलं की त्यावर त्या कर्नलला त्याचा तितकाच जोरकस प्रतिवाद करावा लागला.